मंडळी मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान सध्या ती स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ता हे पात्र साकारत आहे तेजश्रीच्या आधीच्या मालिकांप्रमाणेच ही मालिका सुद्धा अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली तेजश्रीने नुकताच तिचा छत्तीसावा वाढदिवस साजरा केला या निमित्तानं एका मुलाखतीत तिनं ती परत एकदा लग्न करायला तयार आहे आणि तिच्या होणाऱ्या जोडीदाराकडून तिच्या काय अपेक्षा आहेत याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे काय म्हणाली आहे ती पाहूयात पण त्यापूर्वी मालिका विश्वातील बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर हे वेगळे झाल्यानंतर शशांकनं लग्न केलं परंतु तेजश्री मात्र अद्याप अविवाहित आहे घटस्फोटानंतर तिनं आपल्या करिअरवर लक्ष दिलं तेजश्री म्हणाली एखाद्याच्या आयुष्यात चढउतार येतात तेव्हा आपण कोलमडतो थांबतो ब्रेक घेतो मी शेवटी स्वतःला समजावलं की नीट राहायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे लोकांना असं वाटतं की मी करिअरकडे जास्तच लक्ष देते अनेक जणांकडून मी माझ्याबद्दल अशा पद्धतीची वाक्यही ऐकले आहेत लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत मला कुटुंब आवडतं मला कुटुंब हवं आहे मला लग्न करायचं आहे लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की वयाच्या चोवीस पंचवीसाव्या वर्षीच मी तो निर्णय घेतला होता पण मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की मी लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेईन लग्न या शब्दाचा आदर करणारा जबाबदार शांत माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे कारण मला बोलायला आवडतं मी पार्टी करणारी मुलगी नाही मला कुटुंबाबरोबर वेळ घालायला आवडतो तर मंडळी लवकरच आपल्याला तेजशी प्रधान लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे तुम्हाला तेजशीर प्रधान आणि तिची प्रेमाची गोष्ट ही मालिका कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका